आता हे जे आहे ना हे अशा प्रकारे आहे, ही पुढची साइड आहे, ही मागची साइड आहे. इथे तुम्हाला दिसेल की चेन आहे, मी एकदा तुम्हाला दाखवते. मध्ये बघा हे शेणाने सारवलेलं आहे. हे जे आहे हे शेण आहे. यानंतर याच्यामध्ये यंत्रसुद्धा आहे. हे आसन यंत्र आहे, आसन यंत्र आणि हे संरक्षण यंत्र आहे. तर हे दोघं यंत्र यामध्ये आहे. यानंतर मी तुम्हाला सोबत इमेज सुद्धा शेअर करते की कुठे कुठे याच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये काय काय आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला आपण किती महत्वाचं स्थान देतो. गायीच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान असतं आणि एकट्या गायीची पूजा केल्यामुळे आपल्याला 33 कोटी देवांना पुजल्याचं पुण्य मिळत असतं. हे बघा, दिवाळीची सुरुवात सुद्धा वसुबारसपासून होते. त्या दिवसापासून आपण पणते लावतो, आकाशकंदील लाईटिंग लावायला सुरू, म्हणजे दिवाळीची सुरुवात सुद्धा आपण वसुबारसपासून करत असतो, गायीच्या पूजनाने करत असतो. आणि इतर सुद्धा बऱ्याच सणांना आपण गायीची पूजा करत असतो, गायीला आपण नैवेद्य दाखवत असतो. कुठला पण छोटा मोठा सण असू दे, गायीच्या वाटचा नैवेद्य आपण बाजूला काढत असतो. गाय ही साक्षात लक्ष्मी आहे आणि गायीची सेवा केल्यामुळे खूप पुण्य मिळतं, खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात. हे बघा, आज मी तुम्हाला हे जे गोमय आसन आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, याचे खूप फायदे आहेत आणि तुम्हाला पटलं तर नक्की तुम्ही घ्याल अशी मी अपेक्षा करते. मला काय याची ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे करायची नाही आहे, पण मला ज्या कमेंट्स येतात ना की ताई आमच्या आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम आहे, माझ्या मुलांचे, नवऱ्याचे, पती, घरात जे पण काही भांडणं, अडचणी, प्रॉब्लेम आहे, तर त्यावर हे जर तुम्ही याचा वापर केला कसा काय मी सगळं पुढे सांगते. पण आत्ता मी तुम्हाला यासाठी सांगते की जेणेकरून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल. तर हे जे आहे ना, याचा वापर केल्यामुळे आपल्या घरातल्या 95% समस्या ज्या आहे त्या आधीच दूर जातील. याचं काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला पहिले सांगते. हे बघा, गायीची सेवा केल्याने खूप पुण्य मिळतं, खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. कोणतंही धार्मिक कार्य असेल, काही पण पूजा असेल, तर गायीशिवाय पूर्ण होत नाही. म्हणजे बघा ना, आपण पूजेमध्ये दूध वापरतो, दही वापरतो, गायीचं तूप वापरतो, होम हवनसाठी, सगळ्या गोष्टींसाठी, म्हणजे गायीच्या एक एक गोष्टीचा आपल्याला खूप उपयोग होतो. घर पवित्र राहावे म्हणून, घरातली नकारात्मकता काढण्यासाठी, कोणाची नजरबाधा आपल्या घरावर होऊ नये म्हणून आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडत असतो. म्हणजे गायीचे सगळे प्रत्येक गोष्टीचा आपल्याला काही ना काही उपयोग हा आहेच आणि अतिशय प्रभावी आहे. काही घरामध्ये रोज तर काही ठिकाणी काही काही विशिष्ट दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी गोमूत्र हे शिंपडलं जातं. काही लोक गोमूत्रसुद्धा पितात. गोमूत्र पिल्यामुळे बरेचसे जे आजार आहेत ते दूर होतात. पोटाचे विकार आपल्याला, कुठलेच पोटाचे जे विकार आहेत ते होत नाही. पारायण काळामध्ये सुद्धा गोमूत्राचा खूप वापर केला जातो, कारण पारायण काळामध्ये काही गोष्टींना शिवणे वगैरे, स्पर्श करणे चालत नाही. पण चुकून जर स्पर्श वगैरे झाला असेल तर गोमूत्र जे आहे ते शिंपडायचं असतं. त्यामुळे शुद्धता वाढते, घरामधली सकारात्मकता वाढते. हवनासाठी पण आपण गायीच्या शेणांचा जे गौर असतात त्याचा वापर करतो. म्हणजे बघा, एका गायीचे किती उपयोग आहे. गायीच्या प्रत्येक गोष्टीचा खूप चांगल्या कामांसाठी वापर केला जातो. गायीच्या शेणामध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास असतो. पूर्वी बघा ना, शेणाने सारवलेले घर असायचे. प्रत्येक घर शेणाने सारवलेलंच असायचं. पण त्यामुळे त्यावेळेस काय होतं, आरोग्य उत्तम राहायचे. त्यावेळेस असं हे जे रोगराई वगैरे आहे, आत्ता मागे कोरोनाचं आपल्याला माहिती की किती संकट आलं होतं कोरोनाचं, म्हणजे अक्षरशः आपल्याला सगळे भीतीने जगत होते. पूर्वी असे रोगसुद्धा नव्हते, अगदी कमी लोक आजारी पडायचे, खूप कमी लोक. शेण जे आहे ते जंतुनाशक आहे, त्यामुळे रोगांचा नाश होतो. आणि त्यावेळेस ज्या काही गोष्टी होत्या ना, तर त्यामागे खरंच सायंटिफिक रिझन जर आपण बघितलं तर खूप अर्थ आहे त्याला. आत्ताची लाईफस्टाईल बदलली, शेणाने सारवलेले घरसुद्धा आपल्याला कुठे बघायला मिळत नाही. रोगांचं प्रमाणसुद्धा वाढलं आणि इतके वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत की म्हणजे कळत नाही की एखादा साधा सुद्धा रोग सुद्धा माणसाला मरणाला टेकवू शकतो. आणि आता आपल्याला सहजासहजी शेण सुद्धा मिळत नाही, ते सुद्धा विकत घ्यावं लागतं. त्यामुळे आता आपल्याला पूर्वीसारखं सारवणं वगैरे तर शक्यच नाही, ते तर खूप दूरचं आहे. मग त्याला एक ऑप्शन आहे आणि तेवढंच प्रभावी काम करेल असा एक उपाय आहे आणि तो मी तुम्हाला सांगते. खूप प्रभावी उपाय आहे. प्रत्येकजण हा उपाय जो आहे आपल्या घरामध्ये अगदी इझिली करू शकतो. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते. आजार आपल्या घरातल्यांना कुठले पण आजार आहेत ते आपल्या घरापासून दूर राहतात. या धकधकीच्या दिवसांमध्ये आपल्याला मदत करेल आणि आपले आरोग्य उत्तम राहील असा हा एक उपाय आहे. आणि हा उपाय म्हणजे हे गोमय सिद्धासन, गोमय आसन. हे जे गोमय आसन आहे ना, यामध्ये देशी गाईचं शेण, दुर्मिळ वनौषधी आणि आसन यंत्र, संरक्षण यंत्र, दर्भ, अँटी रेडिएशन, रक्तचंदन ह्या सगळ्या गोष्टी वापरून हे बनवलेलं आहे.
या आसनावर बसून जर तुम्ही सेवा केली तर विशेष सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते. पूजा करताना बरेच आपल्याला अडथळे येतात, पूजा कधी कधी खंड पडतो, काही ना काही आपल्याला बाधा येत असतात, तर पूजा करताना नकारात्मक शक्तींचा आपल्यावर काही परिणाम होऊ नये यासाठी आपल्याला पूजा पाठ करताना सुद्धा याचा आपल्याला वापर करायचा आहे. यामुळे सेवेचं चटकन फळ मिळतं आणि कुठली पण नकारात्मकता आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. यावर जर बसून आपण हे आसन जर आपण बसण्यासाठी वापरलं ना तर आपलं मन एकाग्र होतं, पूजेमध्ये सेवेमध्ये मन लागतं. हे बघा, फक्त पूजा करतानाच नाही आणि हे आसन स्त्री पुरुष मुलं मुली कोणी पण वापरू शकतं. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जाताय, ऑफिसच्या चेअरवर सुद्धा हे आसन टाकू शकता. यामध्ये निगेटिव्हिटी शोषून घेण्याचं हे काम करतं. यामुळे आपले जे चिडचिड वगैरे आहे ना ती होत नाही. ऑफिसच्या चेअरवर तुम्ही टाकू शकतात किंवा तुमच्या पायाखाली सुद्धा ठेवू शकतात. फक्त मग शूज वापरू नका, कारण शूज जर घातले तर तुमचा याला स्पर्श होणार नाही. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या खाली बसताना, कधी पण, जेवताना, कुठे पण तुम्ही काम करत असाल ना तर तुम्ही हे तुमच्या खाली घेऊन बसू शकतात. हे बघा, आपण जर काम करताना आपल्या खाली म्हणजे चेअरवर वगैरे ठेवून याच्यावर बसलो ना तर त्यामुळे रेडिएशनपासून आपलं संरक्षण होतं. मग डोळे, मेंदूवर जो स्ट्रेस येतो ना, आपण लॅपटॉपवर कम्प्युटरवर काम करतो तर त्यामुळे जो स्ट्रेस आहे त्याचा आपल्याला त्रास होत नाही आणि आपल्या याचा पूर्ण शरीराला फायदा होत असतो. मोठे माणसं काय, लहान मुलांनी सुद्धा याच्यावर जर बसून अभ्यास केला ना तर खूप फायदा होतो. हे बघा, आजकालची मुलं खूप चंचल आहेत, त्यांना एकाग्रता त्यांची वाढवणं खूप, मला बऱ्याचशा कमेंट येतात की ताई माझा मुलगा खूप हट्टी आहे, ऐकतच नाही, खूप जिद्दी आहे, अभ्यास करत नाही, बैठकच नाही आहे वगैरे वगैरे. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी त्यांना अभ्यासाला चेअरवर बसत असतील, गादीवर बसत असतील, हरकत नाही, पण मग तुम्ही त्याच्यावर हे टाका आणि याच्यावर तुम्हाला त्यांना बसायला लावा. याच्यामुळे अभ्यासात मन लागतं, त्यांची बैठक वाढते. जो वाचतो म्हणजे ते जे वाचताय, जे अभ्यास करताय, ते त्यांच्या लवकर लक्षात राहतं. अभ्यासामध्ये याची खूप मदत होते. हे बघा, आता हे जे आहे ना हे अशा प्रकारे आहे. ही पुढची साईड आहे, ही मागची साईड आहे. इथे तुम्हाला दिसेल की चेन आहे, मी एकदा तुम्हाला दाखवते. मध्ये बघा, हे शेणाने सारवलेलं आहे. हे जे आहे हे शेण आहे. यानंतर याच्यामध्ये यंत्र सुद्धा आहे. हे आसन यंत्र आहे. तुम्हाला उलटं दिसतंय का मला माहीत नाही. आसन यंत्र आणि हे संरक्षण यंत्र आहे. तर हे दोघं यंत्र यामध्ये आहे. यानंतर मी तुम्हाला सोबत इमेज सुद्धा शेअर करते की कुठे कुठे याच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये काय काय आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं नाही आहे. हे बनवण्यामागे खूप विचार करून हे बनवलेलं आहे. आणि हे प्रत्येकाने, मी माझ्या घरामध्ये 3 आहे, माझ्या मुलीसाठी, माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी. मिस्टरना मी ऑफिसमध्ये पण त्यांचा एक दिलेला आहे त्यांच्या चेअरवर ठेवण्यासाठी. हे बघा, आपण स्त्रिया सुद्धा स्वयंपाक करताना चप्पल न घालता यावर उभं राहून स्वयंपाक करू शकतो. घरातली स्त्री जे अन्न शिजवते आणि ते अन्न शिजवताना आपण काय विचार करतो ना, याचा परिणाम आपल्या घरातल्यांवर होत असतो. स्वयंपाक करताना नेहमी तुम्ही एकतर काहीतरी देवाचे वगैरे गाणे लावा किंवा काहीतरी शांत, कुठले वाईट विचार आपल्या मनात येणार नाही यासाठी तुम्हाला जे करता येईल ते करा. कारण आपण जे स्वयंपाक करताना विचार करतो ते त्या अन्नामध्ये उतरत असतात आणि त्याच्या लहरी अन्नात उतरतात आणि त्यानंतर ते अन्न जेव्हा सगळे खातात तर त्याचा परिणाम आपल्या घरातल्यांवर होत असतो. मग त्यांनाच, आपल्या घरातल्यांना मग काही जे प्रॉब्लेम जे आहे, मिस्टरांना, आपल्या नवऱ्याला किंवा मुलांना काही त्यांच्या शिक्षणात वगैरे ते प्रॉब्लेम येत असतात, मिस्टरांना बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये काहीतरी त्रास होत असतो. त्यामुळे आपण जे त्यांना आपल्या हातचं जेवण खाऊ घालतो ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वयंपाक करताना याच्यावर उभं राहून स्वयंपाक करा, त्यामुळे तुमच्या मनामध्ये कुठले वाईट विचार येणार नाही, नकारात्मकता तुमच्यामध्ये येणार नाही आणि त्यामुळे सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळेल आणि याचा तुमच्या घरातल्या सगळ्यांना फायदा होईल. यामध्ये जे गोमय म्हणजे जे शेण आहे, त्यानंतर जे यंत्र वापरले, संरक्षण यंत्र, आसन यंत्र, दर्भ वापरलं आहे, त्यामुळे खूप सकारात्मक ऊर्जा मिळते. असं हे गोमय सिद्ध आसन वापरून तुम्ही स्वतः अनुभव घ्या. तुम्हाला पाहिजे ना तुम्ही एक आना, हरकत नाही, पण आना, आधी एक अनुभव घ्या तुम्ही. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देते त्या ताईंचा, त्यांना तुम्ही कॉल करा, ते तुम्हाला ऑनलाईन तुमच्या ॲड्रेस तुमचा जो पण असेल तिथे ते कुरिअरने पाठवतील. तर हे तुम्ही पाहिजे तर पहिले एक मागवून बघा. याची प्राईज बहुतेक 351 आहे, पण तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून कन्फर्म करा, कारण माझ्याकडे खूप कधीच आहे. आणि तुम्ही घरातल्या प्रत्येकासाठी, मी तर म्हणते वेगवेगळं घ्या, याचा तोटा तर काहीच नाही, याचा खूप फायदा आहे, खूप छान आहे, अगदी मॅजिकल आहे. मला तर खरंच याचा खूप फायदा झालेला आहे. माझ्याकडे हे 3 आहेत, मी घरातल्या सगळ्यांसाठी मला वाटेल तेवढा जास्त उपयोग मी याचा करत असते. तुम्हाला नाही, तुम्हाला पहिले जर मी सांगते म्हणून नाही, तुम्ही एकदा एक घेऊन बघा, याचा अनुभव घ्या आणि नंतर वाटलं तर तुम्ही परत मागवा, पण घ्या. खरंच याचा खूप फायदा आहे आणि मी तुम्हाला इमेजसुद्धा शेअर केलेली आहे की याचे काय काय, कुठे कुठे काय काय यंत्र आहे यामध्ये.
हे खूप विचारपूर्वक बनवलेलं आहे. तर असं हे गोमय सिद्धासन अतिशय महत्वाचं आहे, नक्की वापरा, याचा तुम्हालाच फायदा होईल. तर ही आसनाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.